पण गणपती बाप्पाने धनाची देवता कुबेरला शिकवला धडा. भगवान शंकर आणि पार्वती एकदा कैलास पर्वतावर बसले होते. त्यावेळी तेथे धनाची देवता कुबेर आले. त्यांनी शंकर आणि पार्वतीला आपल्याकडे जेवणाचे आमंत्रण दिले. अगदी शंकर आणि पार्वतीने तेथे यावेच असा आग्रह धरला. मात्र भगवान शंकरांनी त्यांचे आमंत्रण स्वीकारले नाही. कुबेरांनी खूप आग्रह केल्यानंतर शंकरांनी शेवटी आमचा पुत्र गणेश आपल्याकडे भोजनाला येईल असे सांगितले. शंकर पार्वतीचे पुत्र गणेश हे आपल्याकडे भोजनासाठी येणार हे ऐकल्यावर कुबेरांना अतिशय आनंद झाला आणि ते कैलास पर्वतावरून आपल्या घरी गेले. कुबेर कैलास पर्वतावरून गेल्यानंतर माता पार्वतीने पती शंकरांना विचारले की ते एवढं आग्रह अन विनंती करीत होते, तरी आपण त्यांच्या विनंतीला मान द्यायला हवा होता, पण आपण असे न करता थेट त्यांचे निमंत्रण नाकारले. तेव्हा शंकर पार्वतीला म्हणाले की कुबेर हा धनाचा अधिपती आहे, त्यामुळे त्याला आपल्याकडील संपत्तीचा अहंपणा आला आहे. तो आपल्याला भोजनाचे आमंत्रण नाही तर त्याच्या संपत्तीचे दर्शन घडावे यासाठी बोलवत होते आणि त्यांचा हा अहंपणा दूर व्हावा यासाठीच मी गणेशाला त्यांच्याकडे पाठवणार आहे. भगवान शंकरांनी लागलीच नंदीला सांगून गणेशाला बोलावणे धाडले. गणेश कैलास पर्वतावर आले. आपल्या माता पित्यांना वंदन करून काय आज्ञा आहे असे त्यांनी शंकरांना विचारले. तेव्हा शंकरांनी गणेशाला सांगितले की गणेशा, तुम्हाला कुबेराने त्यांच्या घरी भोजनासाठी आमंत्रण दिले आहे, तरी आपण त्यांचा मान राखण्यासाठी त्यांच्याकडे भोजनासाठी जावे. पिता शंकरांचे बोलणे ऐकून गणपतीने पुन्हा माता पित्यांना वंदन केले आणि त्यांनी कुबेराच्या घराकडे प्रस्थान केले. कुबेरांनी शंकर पार्वतीचे पुत्र गणेशाच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. गणेशाचे कुबेरांच्याकडे आगमन होताच मोठ्या थाटामाठात आणि सनई चौघड्यांच्या निनादात त्यांचे स्वागत करण्यात आले. गणेश कुबेरांकडे येताच कुबेरांनी त्यांना आपला महाल त्यातील अनमोल रत्नजडित सामग्री दाखविण्यास सुरुवात केली. गणेश ते सर्व पाहत असताना कुबेरांना नम्रपणे म्हणाले, महाराज, आपण मला आपल्याकडे भोजन ग्रहण करण्यासाठी बोलवले होते आणि आता मला प्रचंड भूक लागली आहे, तरी आपण प्रारंभी भोजन करूया आणि मगच आपल्याकडील मौल्यवान साधन संपत्तीचे दर्शन घेऊया. गणेशाचे बोलणे ऐकून कुबेरांनी त्यांना वंदन करत सेवकांना भोजनाची तयारी करण्याची आज्ञा केली. काही क्षणात गणेशासमोर स्वादिष्ट अशी एक अनेक पक्वान्ने आली. गणेशाने भोजनापूर्वी अन्नपूर्णेचं आणि आपल्या माता पित्यांचे स्मरण केले. कुबेरांनी त्यांना पोटभर भोजन ग्रहण करावे अशी विनंती केली आणि गणेशाने भोजनाला सुरुवात केली. एक एक करून गणेशाने पुढे असलेली सर्व पक्वाने संपविली आणि अजून हवी असल्याची मागणी कुबेरांकडे केली. कुबेरांनी सुद्धा लगेच सेवकांना आज्ञा केली. सेवक अन्न गणेशापुढे ठेवत असत गणपती बाप्पा ते लगेच फस्त करत असे सुरू होते. अगदी सेवकही स्वयंपाक घरातून अन्न आणेपर्यंत गणपतीचे पान रिकामे. सेवक लगबगीने अन्न आणत होते. एक एक करत स्वयंपाकघरातील तयार केलेले सर्व अन्न एकट्या गणेशाने फस्त केले होते, मात्र तरीही त्यांची भूक भागली नव्हती. पुन्हा अजून अन्नाची त्यांनी मागणी केली. पुन्हा एकदा अन्न शिजवण्यात आले. तेही संपले पण गणेशाची भूक काही करता भागेना. हळूहळू भंडारातील धान्यही संपले. हे पाहून कुबेरही घामाघूम झाले. आणि ही गणेशाचीच लीला आहे असे मानून त्यांच्या पुढे कुबेरांनी हात जोडले आणि क्षमा मागत म्हणाले, गणेशा, मला खरंच माझ्याकडील संपत्तीचा गर्व झाला होता, पण त्या गर्वापायी मी तुम्हाला आज येथे भोजनाचे आमंत्रण दिले.
मात्र तुम्ही मला पुरती शिकवण दिली आहे. यापुढे मी कधीही संपत्तीचा गर्व करणार नाही. गणेशांनी त्यांची क्षमा याचना पाहून काहीही न बोलता ही तर आमच्या पिताश्रींची इच्छा असे म्हणत छान ढेकर दिला आणि आपल्या घराकडे प्रस्थान केले. तर अशा प्रकारे गणेशाने धनाचे अधिपती कुबेरांना आपल्या कृतीतून त्यांच्यातील गर्व आणि अहंभावना नष्ट करत कधीही आपल्याकडील संपत्तीचे दर्शन कुणालाही कमी लेखण्यासाठी करून देऊ नये अशी शिकवणही दिली. म्हणूनच तर गणपती बाप्पाला सर्व गुणांचा अधिपती म्हटले आहे.